नमस्कार मी हर्षराज सोपूळ आपण प्रेमावर बोलतोय वेगवेगळ्या धर्मातल्या प्रेमावर बोललो आता वेगवेगळ्या वयातल्या प्रेमावर बोलूयात म्हणजे बघा ना टीनेजर्स साधारण तेरा ते एकोणीस वर्ष आय एम शुअर की आपल्या वयात म्हणजे आपण जेव्हा टीनेजमध्ये होतो त्याच्यातला एक असा कुठला तरी किस्सा असेल की कि जो आपण आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही आताच्या टीनेजर्सचं आपल्यासारखंच होतंय आहे का आणखीन काही वेगळं होतंय असं काही होतंय का विचारणार आहोत आपण चाईल्ड सायकोलॉजिस्ट शुभरा कर्णिक यांना शुभरा कर्णिक एक एक या एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये काउन्सिलिंग हेड म्हणून पण काम करतात रोज त्या बऱ्याचशा मुलांशी वेगवेगळ्या कारणांबद्दल बोलतात आणि टीनेजर्स एकदम सेन्सिटिव्ह वय आणि त्या वयातली मुलं आत्ता नेमकी कशात तुमच्या घरात जर टीनेजर ती, असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त टीनेजर्स असलेल्या पालकांपर्यंत सुद्धा पाठवा आणि आता डायरेक्ट जाणार आहोत शुभदा कर्णिक यांच्याशी बोलायला हे शुभदा कशी आहेस नसत तर, तर बेसिकली मला एक सांगायचं आहे तुला की मी टीनेजमध्ये असताना केजोसचे जे काही मूवी होते त्यांनी प्रेम आणि लग्न याचे जे एक विअर्ड स्टँडर्ड सेट केले आमच्यासाठी आणि आता हा रणबीर कपूरचं एक गाणं आलंय त्या गाण्याचं लिरिक्स असं आहे की अगर एकही बार प्यार किया तो क्या प्यार प्यार किया म्हणजे तू मला सांगतो रोज एवढ्या मुलांशी बोलत असतेस थोडंफार आपण असं म्हणतो की सिनेमा हे सोसायटीचं रिफ्लेक्शन असतं टीनेजर्स खरंच असं ब्या बार बार प्यार या माइंडसेटमध्ये आहेत का ओके खूप छान प्रश्न आहे हर्षदा किंवा मुलगी खरोखरच या माइंडसेटमध्ये आहेत हे चुकीचं आहे का बरोबर आहे तो मुद्दा नंतरचा आहे पण माइंडसेट मात्र नक्की हा झालेला आहे जास्त करून माझ्याकडे ज्या वेळेला मुलं येतात तेव्हा ती ब्रेकअपवाली असतात म्हणजे कारण त्यावेळेला ते हँडल होत नाही आणि मग तो ट्रॉमा खूप असतो त्यातनं बाहेर पडण्याचा आणि त्याच्यातला फॅक्टर असा असतो की तो जो ट्रा ट्रॉमा असतो तो जर घरी कॅरी फॉरवर्ड झाला तर ते पालकांना कळणार असतं जे मुलांना नको त्यामुळे मग घरी पोचायच्या आधी किंवा घरी असताना या सगळ्या गोष्टींशी कसं डील करायचं आणि कसं मी नॉर्मल आहे हे दाखवायचं हे विचारण्यासाठी खूप मुलं येतात आणि त्यामुळे रोजच मी या पद्धतीच्या चर्चा या वयोगटाबरोबर करत असते मध्ये असताना म्हणजे किंवा आता आता असं वाटतंय बोलताना की आमच्या पिढीच्या वेळेस वगैरे असं खूप मोठं झालं का वाटते पण जेव्हा मी टीनेजमध्ये मी टीनेजमध्ये होते तेव्हा एकदम असं शिद्दतचे कमिटमेंट असायचे आपल्या क्रशविषयी की अरे तो त्या क्रशनी आपल्याला भाव नाही दिला तरी चालेल पण माझ्या मनात एक कमिटमेंट आहे आता असं झालंय की इझी ॲक्सेस आहे एका क्लिकवर रिझल्ट मिळतात एका क्लिकवर आन्सर्स हवी असतात आणि अशा काळात खरच मुलांना कमिटमेंट फोबिया आलाय का बेसिकली त्यांना कमिटमेंट म्हणजे काय हे तरी कळतंय का गंमत अशी आहे की आपण ज्या वेळेला एखाद्या मैत्रीच्या नात्याला ज्या वेळेला कमिटमेंट किंवा रिलेशनशिप म्हणतो तर त्यावेळेला त्याच्या सारा पेशन्स गरजेचा असतो दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची गरज असते आणि सध्या असं झालंय की तेच थोडस कमी झालंय कमिटमेंट सुद्धा नॉर्मल असायला लागते कारण आपल्याला जशी प्रत्येकाला पर्सनल स्पेस हवी असते सो मी रिलेशनशिप मध्ये आहे पण जर माझ्यावर कोणी हेलिकॉप्टरिंग केलं ट्वेंटी फोर बाय सेवन तर ते मला नाही आवडत सो कमिटमेंट फोबिया म्हणण्यापेक्षा टीन एजर्सच्या बाबतीत असं होतं ना की आ, तो ते ठरवण्याची जी प्रोसेस आहे की हीच व्यक्ती आहे जिच्याबरोबर मी लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये राहू शकतो किंवा शकते हे त्यांना कळत नाही नक्की आणि ते सगळंच ट्रायल अँड एरर असतं पण त्याला नाव मात्र रिलेशनशिपचं दिलं जातं आणि त्यामुळे मग कमिटमेंट देताना खूप गडबडते कि मग कमिटमेंट देऊन बसतात मुलं पण मग नंतर ती निभावली जात नाही हे कदाचित आता तुला आणि मला खूप वा हास्यास्पद वाटेल पण ब्रेकअप ची जर बघितली ना तर अगदी म्हणजे आता माझी वार्षिक परीक्षा आली आहे आता मला अभ्यास करायचा आहे म्हणून मला आता नाही कंटिन्यू करता येणार किंवा आता मी मी फिमेल आहे सो माझ्या बॉयफ्रेंडचा एखादा फोटो मी दुसऱ्या एका मुलीबरोबर इन्स्टाग्रामवर बघितला की मी ब्रेकअप करायला तयार होते किंवा होतो तर म्हणजे त्याच्यात खूपच वेगवेगळ्या हे असतात की डबल डेटिंग होत असतं एक्सप्लोरिंग फार जास्त होत असतं म्हणजे आज मला हिच्याबरोबर छान वाटतंय उद्याला मला त्याच्याबरोबर छान वाटतंय तो आ, ही कारण खूप बारीश आहेत पण यातनं एक ओ, काय म्हणतात ना एक म्हणतो आपण तो खूप दिसून येतो आपल्याकडे मुळातच सगळाच एज ग्रुप घेतो फ्रेंडशिपला रिलेशनशिपचा टॅग देण्याची अत्यंत काही गरज आहे आणि आता आपण कदाचित सोळा ते एकोणीस अठरा एकोणीस पर्यंत बोलूयात कारण असं होतं की सोळा नंतर अचानक आणखीनच आयुष्य बदलतं आणि आता तर सरकारी पातळीवर किंवा Uh, कोर्टाच्या पातळीवर पण अशा पण बातम्या वाचतो की या वयातली जी रिलेशनशिप असतात ती थोडीशी फिजिकल इंटिमसीकडे गेलेली असतात आणि मग ती कशी हँडल करायची तर तुझ्या अनुभवात ना तुम्हाला हे काही केसेस सांगू शकशील का किंवा तुझा अनुभव सांगू शकशील का की जिथे पालक कदाचित मुलीचे पालक म्हणतात की संमतीने असलं काय नसलं काय आय डोंट केअर तुम्ही ऍक्शन घ्या लिगल ऍक्शन घ्या पण ते हँडल मग काहीतरी विचित्र होतं हो एकतर ह्याच्या कायदेशीर जो अँगल आहे तो खूपच महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं आता तू जसं म्हणतेस तसं कर्नाटक मधल्या एका मधनं हा एक मुद्दा वरती आलेला आहे की कन्सेंटचं वय जे आपण अठरा ठेवलेलं आहे ते सोळा ठेवायचं का अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही आणि तीन एज म्हंटल की वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघण्याचा जो त्यांचा स्वभाव असतो तर गोष्ट मी ट्राय करून बघायची का हा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी शक्यतोवर ही गोष्ट या ट्राय करून बघू नका का तर त्याचे जे काही धोके असतात तर ते खूप त्यांना समजावून सांगणं महत्वाचं असतं की बऱ्याच आमच्याकडे अशा केसेस होतात की या एक्सप्लोरिंग पार्ट मध्ये मुलं मुली एकमेकांना स्वतः ते फोटो पाठवतात वेगवेगळ्या कंडिशन्स मधले म्हणजे वेगवेगळ्या अवस्थांमधले आता गंमत अशी होते की मुलांकडे मोबाईल्स आहेत ते वापरताय खूप जाण मी मुलांना समजावून सांगते की एकदा तुम्ही ते कुठेही पोस्ट केलं इट इज डन तुम्ही काहीही वाटतेल ते केलं तरी ते इरेज होणार नाही किंवा मी नाहीच म्हंटले होते पण ह्याला कळलं नाही किंवा मुलाला सुद्धा म्हणजे आजकाल फ्रँकली स्पीकिंग मुली सुद्धा तितक्याच पुढाकार घेणाऱ्या आहेत तीस वर्ष म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हाची जी कंडिशन होती तशी आता नाही सो मुलींनी सुद्धा पुढाकार घेताना खूप काळजीपूर्वक पद्धतीने पुढाकार घेतला पाहिजे नॉट बिकॉज किती मुलगी आहे पण ज्या वेळेला आपण फिजिकली एखाद्याच्या जवळ राखू त्यावेळेला आपण इमोशनली सुद्धा त्यात अडकलेलो असतो हा जो भाग आहे हा मुलांना लक्षात येत नाही बरेचदा ना अशा केसेसमध्ये काय होतं uh, म्हणजे मुली ठराविक दिशेने वाटचाल करत असतात मुलींना पण ह्या गोष्टी हव्या असतात पण म्हणजे अशा एक दोन तीन केसेस आता गेल्या सात आठ महिन्यातच माझ्याकडे आल्या होत्या की ज्या मुलींनी पुढाकार घेतला किंवा मुलींनी कन्सेंट देईन म्हणून मुलांनी काही गोष्टी गृहित धरल्या असं आपण म्हणू शकतो मेबी आणि मग ते जेव्हा काय म्हणतात हँडल करता येईना किंवा ते जेव्हा अति झालं मुलींसाठी त्यावेळेला मग मुलींनी ते घरी रिपोर्ट केलं आणि मग त्यातनं खूप सारे लिगल कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ऑपॉर्च्युनिटी ते झाले नाहीत पण होऊ शकतात मी आई वडीलच असं नाही तर मुलांचे आई मुलांच्या आई वडिलांनाही लिगल ऍक्शन घेण्याचा तेवढाच अधिकार आहे ज्याचा त्यांनी जरूर वापर करावा असं मी सोचवीन एक शेवटचा प्रश्न आहे की आता आपण सांगतो की टीनेजर्सनी काय करावं पण आता माझ्या मते तेवढा ते गेलय ते हाताभार गेल, गेल म्हणजे सोशल मीडियाच आता एवढा आहे एक्सपोजरच एवढा आहे की तुम्ही आता तो बांध घालू शकत नाही तर आता बांध किंवा आता बदल कोणाला करायला लागेल तर माझ्या मते जास्त पालकांनाच करायला लागेल तर तू काय सांगशील पालकांना की ज्यांच्या घरात ही टीनेजर्सची टीनेजर्स, टीनेजर्स आहेत तर त्यांनी एखादा ब्रेकअपचा प्रेमाचा आता आपण व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं बोलतोय तर प्रेमाचा असा विषय ट्रिगर कसा करायचा एक तर पालकच लाजलेले असतात शम दहा वेळेला तर ट्रिगर कसा करायचा की त्यांना ते कळेल की आपल्या मुलाला काय होतंय खरंय एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांनी लाजणं सोडून द्यावं हे अवघड आहे हे सोपं नाही आहे पण काय होतं कम्युनिकेशनचा चॅनल नाही ओपन राहत असं होतं मुलांना पण कुठेतरी हे सिग्नल्स आपण लहानपणापासून देत असतो प्रत्येक घरात हे सिग्नल्स मिळत असतात की नाही नाही या पद्धतीच्या चर्चा आपल्याकडे चालणार नाही किंवा मा... माझं मूल प्रेमात पडूच शकत नाही तर एक मला असं खूप सांगावं असं वाटते वाटत की तेरा चौदा वर्षाची मुलं झाल्यानंतर किंवा आता पोस्ट कोविड जर म्हंटलो आपण तर दहा बारा वर्षाचं दहा अकरा वर्षाचा आपण साधारण एक बेंचमार्क ठरवू शकतो की तितपास मुलं आई गोष्टी लपवायला लागतात आणि तुम्ही कितीही मुलांची मैत्री पूर्ण संबंध ठेवा एक कप्पा मुलांच्या आयुष्यातला असा असतो की तो कायम पालकांसाठी बंद असतो आणि तो तसा असावा मुद्दा हा नाहीये की तो कप्पा असण हे चुकीचं आहे पण त्या कप्प्यामध्ये चाललेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टींबरोबर आपण काय पद्धतीने डील करायचं आणि मग असं होतं की मुलांना माहिती असतं की नाही हे ह्या गोष्टी चालणार नाही आहेत तर मग जायलाच नको किंवा त्यांना फेवरेबल सोल्युशन जे असतात ते त्यांचे मित्रमैत्रिणी देतात आपण वेत नाही तर त्याच्यामुळे त्यांना मित्रमैत्रिणींकडे जाणं खूप महत्वाचं वाटतं पण खूपदा अशा वेळात असं होतं की पूर्णपणे पूर्णपणे चुकीची सोल्युशन त्यांच्या मित्रमैत्रिणींकडनं त्यांना मिळतात ती सोल्युशन मुलं इम्प्लिमेंट करायला जातात आणि मग तो प्रॉब्लेम अजून कॉम्प्लिकेटेड होतो आणि मुलं क्लिअरली सांगतात की मला माझ्या फ्रेंडने असं करायला सांगितलं आणि जेव्हा मी विचारते की अरे मग तू आई बाबांना का नाही सांगितलं आईबाबांना तर तुम्ही सांगू नका मीही सांगत नाही मला ना। हे न्यायचंच नाही आहे घरापर्यंत असा फॅन्ड असतो मुलांचा विच क्लिअरली शोध की मुलं खूप घाबरतात तर थोडस खेळीमेळीच वातावरण असणं या पद्धतीच्या चर्चा घरात होणं जसं आता हे रणबीर कपूरचं गाणं आहे ते जर मी बघितलेलं नाहीये ते गाणं पण पालकांनी जर ते गाणं बघितलं असेल तर ते गाणं धरून त्याच्याबद्दल एक पाच मिनिट गप्पा मारणं की काय वाटतं तुमच्या शाळेत किंवा तुमच्या कॉलेजमध्ये असं कुणी करतय का हे गाणं जे आहे हे तुमच्या तुमच्या वयाचं प्रतिनिधित्व करत या पद्धतीच्या चर्चा घरामध्ये होत नाहीत आजकाल लहान किमान म्हणजे एक आपण म्हणतो की समाधानाची गोष्ट ही आहे की शाळांमध्ये आता चाइल्ड सायकोलॉजिस्ट किंवा तुझ्यासारखे काउन्सिलर्स आहेत की आ, जे किमान एक फिल्टर आहेत म्हणजे पालकांपर्यंत जायचं नसेल आणि नसे फ्रेंड्स पर्यंत सांगू शकत नसेल तर तुमच्यासारखे लोक आहेत आणि ते अगदी ग्रामीण भागापर्यंत पण जास्तीत जास्त वाढावेत असं वाटतं कारण त्या मुलांचे इश्यूज आणखीन वेगळे असतात त्यांची चॅलेंजेस आणखीन वेगळे असतात आणि त्यावर नक्की आपण एक वेगळा एपिसोड करू पण आता थोडी वेळेची मर्यादा आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच की तू इतकं छान बोललीस मनापासून खूप धन्यवाद शिवदा येस येस तुला पण धन्यवाद मला बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच आणि इट वॉज व्हेरी नाईस टू इंटरॅक्ट विथ यू थँक्यू थँक्यू